साडे माडे तीनच्या आजच्या भागामध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. साडे माडे तीनचा आजचा खेळ रंगणार आहे मालेगावमध्ये. पण मालेगावमध्ये आज कुठे आलोय माहिती तुम्हाला? कुठे आलोय आपण? मालेगाव कॅम्पमध्ये. चला तर करूया तिथं धमाल आपल्या कार्यक्रमाची. साडे माडे तीन. मालेगाव कॅम्प परिसराबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊयात येथील नगरसेवक दुसाने काका यांच्याकडून. नमस्कार. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. या परिसराबद्दल थोडी माहिती सांगा. हे मालेगाव कॅम्प, मालेगाव कॅम्पामध्ये याला लष्कर म्हटलं जातो. इथे पोलीस छावणी असल्यामुळे लष्कर नाव आणि त्याच्यावरनं कॅम्प हे नाव पडलेलं आहे. हा शिवाजी रोड, या शिवाजी रोडवर आम्ही विविध उपक्रम इथे राबवतो. शैक्षणिक सामाजिक, आमचा रोकडोबा तालीम संघ आहे, रोकडोबा शैक्षणिक सामाजिक संस्था आहे, त्याचप्रमाणे रुक्मिणी बचत गट आहेत. असे विविध उपक्रम आम्ही राबवतो. मग शिवजयंती असेल, गणपती असेल, महिलांचा गुलाबाईचा कार्यक्रम असला, विविध उपक्रम इथे आम्ही चांगल्या पद्धतीने राबवतो. आणि विविध लहान लहान विद्यार्थी असल्यांना आम्ही शैक्षणिक याच्यामध्ये सत्कार केला जातो. आणि अशा प्रकारचे शैक्षणिक सामाजिक काम राबवत असताना धार्मिकही आम्ही इथे कार्यक्रम राबवतो. पण प्रत्येक कार्यक्रमामध्ये उत्साह असतो का? उत्साह भरपूर, उत्साह असतो, खूप असतो ना. हो भरपूर. म्हणजे मला आता इथं दिसतोय, पण बघूयात आता पूर्ण कार्यक्रमात कसा राहतोय तो. एकदम राहील ना नक्की. सुरुवात करायची मग. साडे माडे तीन आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात टोकन्स वाटून. टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत. आता आपण निवडूयात तीन स्पर्धक. आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझ्याबरोबर माझी छोटी मैत्रीण आहे. नमस्कार मॅडम, तुझं नाव काय? रोहिणी मुकेश तोरा. बर, रोहिणी तू काय करतेस? खेळतेस? कुठे जातेस खेळायला? घरीच खेळतेस? मैत्रिणींबरोबर खेळतेस? हो ना. बरं, आता माझं एक काम कर, यातली मला तीन टोकन्स काढून दे. डोळे मीट आणि मिक्स करून यातला एक एक टोकन दे मला. एक एक हातात दे, मिक्स कर. दोन आणि तीन. आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 11. आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 44. आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 32. आपल्या या तीन स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाजे किती. आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंडला आपण सुरुवात करतोय, पण त्याच्या अगोदर आपल्या तिन्ही स्पर्धकांशी थोड्याशा गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? सरला पाटील. पाटील वहिनी, आपण काय करता? मी गृहिणी आहे. अच्छा. आणि घरी कोण कोण असतं? घरी आमचं एकत्र कुटुंब आहे. अच्छा. मग कोण कोण असतं? तीन, दोन जावा, दोन जेठ आणि सासरे आणि मुलं. असं सगळे? आणि तुमचे हे? आमचे हे आहेत ना. हा, म्हणजे असतात ना. मी म्हटलं बाकीच्या सगळ्यांचं सांगताय. बर, काय करतात ते? बिझनेसमॅन आहे त्यांचा व्यवसाय. अच्छा. बर, मग काय घराजवळच व्यवसाय? नाही, गावात आहे. गावात आहे. मग काय रोज सकाळी सकाळी काय त्यांचा त्रास असतो? म्हणजे काही नसतं, उठून लवकर जातात ते 8 वाजता, त्यामुळे काही त्रास नसतो. बर, मग काय ते जावा जावांमध्ये काही वाटून घेतलेली काम असतात तुमची? हो हो. कशी कशी वाटणी केलेली कामांची? काही नाही, कोणी एक काय करतं, कोणी काय करतं, कोणी काहीतरी करतं. कोणी काहीतरी करतं, कोणी काहीतरी करतं आणि कोणी काहीतरी करतं. तुम्ही काय करता? मी करते ना स्वयंपाक. तुम्ही काय पण करता? पोळ्या वगैरे करते ना. बर, म्हणजे सगळ्यांना चांगलं जेवण तुम्ही करून देता. बर, या राऊंड मध्ये बघूया तुम्ही कशी किंमत सांगताय ते या वस्तूची. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? वनिता जगताप. जगताप मावशी, आपण काय करता? मी गृहिणी. घरचा? घरीच असता. घरी कोण कोण असतं? माझा मुलगा, मुलगी. बर, मग काय सुनबाई आली की नाही? नाही, अजून अजून नाही आलेली. बर, स्वयंपाक कोण बनवतं घरी? मुलगी बनवते. बर, मग तुम्ही काय मदत करता? हो, मग भाज्या चिरणं वगैरे सगळं. पण मग तुम्ही का भाज्या चिरता? तिला सांगायचं ना चिरायला. तिला त्रास होतो, हात बीत कापला. अरे रे 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 रे. माझी मुलगी फार नाजूक आहे. नाजूक आहे माझी मुलगी. नाजूक मुलगी आहे, त्यामुळे इतकी काळजी घेता. हो. मग तुमचा किती वेळा हात कापलाय? बऱ्याच वेळा कापलाय एवढ्या वयात. हो का? बऱ्याच वेळा. पण मग तिला शिकवलं नाही तर मग पुढे सासरी कसं होणार तिचं? घेऊन हँड मिक्सर वगैरे, आता भरपूर सोयी निघाल्या. भरपूर सोयी झाल्यात ना. त्यातलीच एक सोय मी इथं आणणार आहे आज वस्तू म्हणून, त्याची तुम्हाला किंमत सांगायची. पाहूया तुम्ही कशी किंमत सांगताय. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तुझं नाव? अश्विनी पुराणिक.
अश्विनी पुराणिक फार तू घाबरली आहेस का? नाही. बर, तू काय असं हात कापून घेतलंस घरी भाज्या बिजा कापताना? कधीच नाही. कधीच नाही का? काम करते पण व्यवस्थित करते. व्यवस्थित काम करते. बर, घरी कोण कोण असत? आई, वडील, भाऊ आहे लहान. भाऊ लहान आहे. बर, मग स्वयंपाक कोण करत? आई. आई करते. मग तू काय मदत करतेस की नाही? हो, रोज करते. काय? स्वयंपाकात तिला खूप मदत करते. ते झालं ना, ते मला कळलं, स्वयंपाकात मदत करते. पण काय करते? पोळ्या लाटते की काय करू लागते? घरातलं सगळं साफ स्वच्छता करते. क्या बात आहे. अरे रे, अशी मुलगी पहिल्यांदाच मी पाहतोय बरं का. फार छान. कॉलेजला कुठे जातेस? PBH. बर, काय करते सध्या? म्हणजे लास्ट इयरला मी आता. बर, कुठले साइड? आर्ट्स. आर्ट्स. बर, म्हणजे घरात आईला मदत करतेस, त्यामुळे तुला सगळा अनुभव आहे स्वयंपाकाचा आणि खरेदीचा पण, त्यामुळे वस्तूच्या किमती सुद्धा तुला माहित असणार. हो, माहिती. बरोबर ना? म्हणजे आज अचूक किंमत सांगणार? हो, नक्की. हो, बघूयात तू कशी किंमत सांगतेस. तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण जाणून घेऊयात आपल्या अंदाज किती या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला वस्तू देणार आहे, या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची. जर तुम्ही अचूक किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर तुम्ही विजेते व्हाल आणि तुम्ही जाल जॅकपॉट राऊंडला. पण आता तुमच्या तिघींपैकी पहिल्यांदा बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं? तर ज्यांची पहिल्यांदा निवड झाली ते पहिल्यांदा बोली लावतील. याचाच अर्थ सगळ्यात पहिल्यांदा बोली लावतील जगताप मावशी, त्यानंतर अश्विनी आणि सर्वात शेवटी पाटील वहिनी. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे व्हेजिटेबल चॉपर. या व्हेजिटेबल चॉपरला 50 वॅट क्षमतेची मोटर आहे. याला स्टेनलेस स्टीलचे ब्लेड आहे ज्यामुळे या चॉपरमध्ये भाज्या सहजतेने चॉप होतात. शिवाय हा चॉपर ऑपरेट करण्यासाठी पल्स स्विच आहे. या व्हेजिटेबल चॉपरची सगळ्यात पहिल्यांदा किंमत सांगतायत जगताप मावशी. जगताप मावशी, हे 10 अंक आहेत. या 10 अंकातले फक्त 4 अंक तुम्हाला वापरायचे आहेत आणि याची किंमत ठरवायची. पण किंमत ठरवण्यापूर्वी हा चॉपर नीट पाहून घ्या. सोळाशे पन्नास. किंमत बरोबर वाटते तुम्हाला? माझ्या मते बरोबर वाटते. तुमच्या मते बरोबर आहे. यांना काय वाटतं ते मी जरा विचारतो. काय वाटते पाठीमागे अंदाज? किती? ऐकू येत नाही. 1500. एक मिनिट. इकडे 1200. 1000. इकडे 1250. एक मिनिट. थांबा जरा, सगळ्यांनी थांबा जरा 2 मिनिटं. सगळेजण 1250, 1100, 1300 असं सांगतायत. तुम्हाला काय वाटतंय? मला हे बरोबर वाटतं. लिहून टाकायची मग? लिहूयात मग. अश्विनी, आता तू किंमत ठरव. 10 अंक आहेत यातले, फक्त तुला 4 अंक वापरायचे. बाराशे पन्नास. बरोबर वाटतेय? हो. नक्की? हो. कमी वाटते की जास्त वाटते? बरोबर आहे. बरोबर आहे. बर, बरोबर वाटते तुम्हाला ही किंमत? हो. नक्की? हो. किंमत कमी नसेल? नाही. ना, लिहू दे तिला. हो. लिहायचे? हो. नक्की? चल मग लिहून टाकूया. पाटील वहिनी, आता तुम्ही किंमत ठरवा. हे घ्या 10 अंक, यातले फक्त 4 अंक तुम्हाला वापरायचे आहेत. बाराशे चाळीस. अश्विनी पेक्षा 10 रुपये कमी किंमत सांगितली. का बरं? असं मला वाटतंय ते 1000 च्या आसपासच असावं. 1000 च्या आसपास असावं. थोडं जास्त किंमत नसेल? नसेल. बर, पाठीमागे काय अंदाजे किती असेल किंमत? किती? जोरात सांगा. 1600. 1200. 1050. 1 मिनिट. थांबा. पाटील वहिनी, तुम्हाला काय वाटतंय? मला हेच वाटतं. हीच किंमत लिहून टाकायची? हो. नक्की? हो. लिहूयात मग. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या व्हेजिटेबल चॉपरची किंमत सांगितलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा जगताप मावशी यांनी सांगितलेली किंमत आहे 1650 रुपये. त्यानंतर अश्विनी हिने सांगितलेली किंमत आहे 1250 रुपये. आणि पाटील वहिनी यांनी सांगितलेली किंमत आहे 1240 रुपये. पाहूयात या व्हेजिटेबल चॉपरची खरी किंमत किती येते. आणि याची खरी किंमत आहे 1495 रुपये. ज्याच्या जवळची किंमत सांगितलेली होती आपल्या जगताप मावशींनी, त्यामुळे त्या ठरल्या विजेत्या. अभिनंदन, हा व्हेजिटेबल चॉपर मिळतोय तुम्हाला. अभिनंदन मावशी.
थँक्यू. आता तरी मुलगी भाजी कापेल ना? हो मग. म्हणजे आता टेन्शन गेलं, माझी जी इच्छा होती ती पूर्ण झाली. पूर्ण झाली. आणि आता ती सासरी गेल्यावर पण टेन्शन नाही, तिला हे प्रेझेंट प्रेझेंट देणार. करेक्ट, क्या बात आहे. बघूया आता जॅकपॉट राऊंड मध्ये तुम्ही काय जिंकताय, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण वळणार आहोत आपल्या सुपर मार्केट राऊंड कडे, पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न. मी आपल्या सहा स्पर्धकांच्या व्यतिरिक्त जे प्रेक्षक इथं आलेत त्यांना प्रश्न विचारणार आहे, आणि या प्रश्नाचं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी सांगायचं आहे. जो बरोबर उत्तर सांगेल तो असेल विजेता, आणि त्याला देणारी मी एक छोटीशी भेटवस्तू. आजचा प्रश्न खूप सोपा आहे, तो काय ते मी तुम्हाला सांगतो. आजचा प्रश्न असा आहे, पहाटे गजर होतो पण घड्याळ नव्हे, डोक्यावर मुकुट आहे पण राजा नव्हे, म्हणजे काय. आता आपण सुरुवात करतोय आपल्या दुसऱ्या सुपर मार्केट राऊंडला, आणि त्यासाठी आपण निवडतोय आता तीन नवे स्पर्धक. आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझा छोटा मित्र माझ्याबरोबर आहे. बरं का अहिरराव, यातली मला तीन टोकन्स काढून द्यायची पटकन. डोळे मीट, एक एक काढून दे. दोन आणि तीन. तीन टोकन्स मला मिळालेले आहेत. पाहूयात कोण आहेत तीन नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट. आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 54. आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 20. आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 16. आपल्या या तीन स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट. आपल्या सुपर मार्केट राऊंडला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या तिन्ही स्पर्धकांशी थोड्याशा गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? श्यामल सुरते. बर, श्यामलताई आपण काय करता? माझं पार्लर आहे, मी ब्युटी पार्लर चालवते. ब्युटी पार्लर, वा वा वा. मालेगावामध्ये चालतं जोरात? अगदी छान. एकदम छान? अगदी छान. बर, मग ते साहित्य खरेदी करायला कुठे जाता? सीएसटी ला. म्हणजे कुठं? मुंबई. मुंबईला येतात तुम्ही? मुंबई. मालेगावरून मुंबईला? हो सर. क्या बात है. बर, मला सांगा घरी कोण कोण असतं? सासूबाई असतात, मिस्टर आणि माझे दोन लहान मुलं. बर, मग मिस्टरांचा कधी मेकअप केलाय का? नाही. का? त्यांना मेकअप करायला आवडत नाही आणि आवश्यकताही नाही. आवश्यकताही नाही? नाही. पण तरी पण एखाद्या कार्यक्रमात जरा लावा, फेशियल करते तुम्हाला, हे करते. फेशियल वगैरे करतो पण मेकअप वगैरे नाही. बर, तसं काही करत नाही. बर, मला सांगा की घरातल्यांचा किती सपोर्ट असतो तुमचा? अगदी, त्यांच्या सपोर्टमुळेच मी आज या ज्या पदावर आहे ते त्यांच्यामुळेच आहे. कारण मी लग्नानंतरच सर्व काही पार्लरचं शिकली. माझ्या मिस्टरांनी मला शिकवलं आणि माझ्या सासूबाईंनी माझी मुलं सांभाळली, त्यामुळे मी पार्लर करू शकते. आणि आजही त्याच मुलांना सांभाळतात म्हणून मी माझ्या बिझनेसकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकते. क्या बात आहे. पण एक मिनिट, एक मिनिट, या राऊंड मध्ये तुम्हाला घरातले कोणीही सपोर्ट करू शकत नाही ना? इथं तुमचं तुम्हालाच खेळायचंय. बघूया तुम्ही कशा काय आता अंदाजानं खरेदी करताय, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? प्रभावती आघारकर. आघारकर, मावशी मला सांगा की तुम्हाला काय वाटतं असं मेकअप वगैरे करणं मुलींनी चांगलं आहे का? म्हणजे आजकालच्या याच्या पद्धतीप्रमाणे चांगलं आहे. बर, मग तुमच्या मुली करतात? हो करतात. हो. बर, घरी कोण कोण असतं? सून असते, मुलगा असतो. हा. मिस्टर असतात, मी असते. आणि मुली? मुली सासरी गेल्या. सासरी गेल्या. मग सुनबाई करते का नाही मेकअप? हो करते ना. करते. बर, मला सांगा दिवसभराचा सगळा वेळ कसा घालवता तुम्ही? आम्ही कामामध्येच. काम? स्वयंपाक, जेवण. बर, आणि काका काय करतात? दुकानात जातात. कशाचं आहे? भांड्यांचं. बर, आणि मग खरेदीला बाहेर कोण असतं तुमच्या बरोबर? मिस्टर असतात, सुनबाई असते. सुनबाई असतात. पण दरवेळेला खरेदीला त्या मदत करतात? हो नक्की. बर, पण आता मदतीला त्या नाहीये तुमच्या बरोबर, तुम्हाला एकटीलाच खरेदी करायची. पाहूयात कशी खरेदी करताय, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? शारदा कुलकर्णी. बर, कुलकर्णी काकी तुम्ही काय करता? घरीच असता. बर, आणि काका? काका बँकेत होते, रिटायर झाले. बँकेत होते? बर, कुठली बँक? स्टेट बँक. अच्छा, मग काय आता सगळं आराम आहे घरात? आराम. बर, मग घरी आराम असताना तुम्हाला काही त्रास होतो काकांचा आता रिटायर झाल्यापासून? आता ते मी काय सांगणार एवढं सगळं? नाही, एवढं सगळं नका सांगू, थोडंसं सांगा. काय नाही तेवढं. बर, म्हणजे त्रास तुमचा कमी झाला असेल ना? डबा करायचा त्रास कमी झाला असेल? नाही, आता सुनबाई जाते ना ड्युटीला, त्याच्यामुळे सगळंच करावं लागतं. झालं, आता सुनबाई जातो त्यामुळे सुनबाईंसाठी करावं लागतं. बर, मला सांगा कधी मेकअप वगैरे तुम्ही केला? नाही ना, कधीच नाही. कधीच नाही. का बरं? आवडतच नाही. आवडतच नाही तुम्हाला? बर, पण मग कोणी संधी दिली, साहित्य दिलं तर कराल का? नाही, अजिबात नाही. आणि समजा मी तुम्हाला साहित्य दिलं तर ते कोणाला द्याल? सुनबाईला देऊन टाकेल ना. सुनबाईंना देऊन टाकणार? पण पार्लर करते.
क्या बात है, त्यांचं पण पार्लर आहे. मग तुम्हाला त्या वस्तू माहित असतील ना सगळ्या? काय माहित नाही. मग इकडे खरेदी कशी करणार तुम्ही? जशी जमेल तशी करेल. जशी जमेल तशी करणार ना. बघूयात आता तुम्ही कशी खरेदी करताय. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण जाणून घेऊयात आपल्या सुपर मार्केट या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला बजेट देणार आहे. या बजेटच्या जवळपास जाणारी किंवा अचूक तेवढीच तुम्हाला खरेदी करायची आहे आणि तीही एका मिनिटामध्ये. आणि तुमच्या तिघींना आज खरेदी करायची आहे 901 रुपयांची. आणि तुमची वेळ चालू होती आता 3:30. करा सुरुवात लवकर 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 लवकर. काय काय खरेदी केली ते पहा. 3:30. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. आता यांच्या खरेदीची टोटल करूयात. खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते. कुलकर्णी काकींनी केलेली खरेदी आहे 719 रुपयांची. त्यानंतर आघारकर काकींनी केलेली खरेदी आहे 565 रुपयांची. आणि श्यामलताईंनी केलेली खरेदी आहे 772 रुपयांची. त्या आपल्या बजेटच्या जवळ पोहोचल्यात त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या. अभिनंदन अभिनंदन, तुम्हाला मिळते ही संपूर्ण खरेदी. अभिनंदन. धन्यवाद. कसं काय जिंकलात? बऱ्याचशा वस्तू त्यात पार्लरच्याच होत्या आणि मला पार्लरच्या वस्तूंची आयडिया पण होती त्यामुळे मी पटापट घेतलं. त्यामुळे नशीब हे फार महत्वाचं असतं. आज माझं नशीब मला साथ देते म्हणून मी इथपर्यंत. क्या बात आहे. बघूया तुमचं नशीब तुम्हाला जॅकपॉट राऊंड मध्ये सुद्धा कधी साथ देते. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण वळतोय आपल्या जॅकपॉट राऊंड कडे. पण त्याच्या अगोदर मी आजचा प्रश्न पुन्हा एकदा सांगतोय. प्रश्नाचं उत्तर फोडायचं नाही. फक्त नीट प्रश्न ऐकून घ्या. प्रश्न मी असा विचारला होता. पहाटे गजर होतो पण घड्याळ नव्हे, डोक्यावर मुकुट आहे पण राजा नव्हे, म्हणजे कोण? आपल्या अंदाजे कितीच्या विजेत्या जगताप मावशी आणि सुपर मार्केट राऊंडच्या विजेत्या श्यामलताई दोघीही खेळतात आता अंतिम जॅकपॉट राऊंड. चावी निवडण्याची संधी हवी असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागतो. आणि तुमच्या दोघींचा आजचा 1 मिनिटाचा गेम खूप सोपा आहे. तुमच्यासमोर गाठी मारलेल्या रिबिन्स ठेवलेल्या आहेत आणि तुम्हाला या रिबिनची फक्त गाठ सोडायची. पण अट एक आहे. ही अट काय? तर तुम्हाला फक्त एका हाताचा वापर करायचा आहे आणि तुमच्या तोंडाचा. जो सर्वाधिक गाठी सोडून रिबिनी जमा करेल तो असेल विजेता आणि त्याला मिळणारी संधी चावी निवडण्याची. समजलं दोघींना? सगळेजण तयार? सुरुवात करायची मग. 3:30. चला लवकर लवकर, दुसरा हात नाही वापरायचा. लवकर लवकर लवकर, वेळ कमी आहे बघा. 1 मिनिटामध्ये जास्तीत जास्त रिबिन्स ठेवा. अजून अजून करायचे तुम्हाला. 3:30. थांबा थांबा, 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. आणि या वेळेमध्ये आपल्या श्यामलताईंनी एका रिबिनच्या संपूर्ण गाठी सोडलेल्या आहेत त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या आणि त्यांना मिळते संधी चावी निवडण्याची. लाल रंगाची चावी की हिरव्या रंगाची चावी? श्यामलताई कोणत्या रंगाची चावी निवडणार? लाल. लाल का बरं? शुभ असतो तो रंग. आपण पूजेला वगैरे तोच वापरतो. पण धोकादायक पण असतो म्हणे. मग आज तर माझं नशीबच आजमायला मी इथे आली ना. धोका आहे की शुभ आता ते कळेलच मला. बर, पाठीमागे काय वाटतंय? लाल का हिरवा? लाल हिरवा. 1 मिनिट 1 मिनिट थांबा थांबा थांबा. लाल का हिरवा? लाल. एकच मिनिट थांबा जरा. तुम्हाला काय वाटतंय? लाल. नक्की? हो नक्की. निवडा मग. श्यामलताईंनी लाल रंगाची चावी निवडली आहे त्यामुळे जगताप मावशींना मिळते हिरव्या रंगाची चावी. पाहूयात कुठल्या पेटीत आहे खजिना. साडे 3:30 आजच्या भागाच्या उपविजेत्या ठरलेल्या आहेत श्यामलताई. त्यांना मिळालेत बिस्किट्स. अभिनंदन. धन्यवाद. काय जॅकपॉट राऊंड मध्ये नाही जिंकता आलं? नशीब असतं एकेकाचं. नशीब असतं. इथपर्यंत आली हेच भरपूर झालं. क्या बात आहे. असं स्पिरिट तुम्ही आयुष्यात ठेवा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि आपले आजचे विजेते आहेत जगताप मावशी, ज्यांना मिळालेला आहे गॅस वॉटर हीटर. अभिनंदन. थँक्यू. चॉपर मुलीला दिलात. आता हा हीटर कोणाला देणार? मुलांना.
मुलाला म्हणजे बरं आहे आता पाणी तापवायचा त्रास संपला नक्की. हो बरं, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण वळूयात आपल्या आजच्या प्रश्नाकडे. मी प्रश्न असा विचारला होता, पहाटे गजर होतो पण घड्याळ नव्हे, डोक्यावर मुकुट आहे पण राजा नव्हे, म्हणजे काय? तुम्ही या पुढे या. तुमचं नाव? ज्योती राजेंद्र थोरात. आणि उत्तर? कोंबडा. कोंबडा अचूक उत्तर आहे. तुम्हाला मी त्याही भेटवस्तू. अभिनंदन.